तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यास प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे हे तिघजण जबाबदार असल्याचा एक ठपका जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या मूळ राष्ट्रवादी काँग्रेसकडनं या ठिकाणी ठेवला जातोय. पण जर पाहिलं तर सुनील तटकरे यांचा एकांगी कारभार याला कंटाळलेले अनेक त्यांचे विरोधक जे आहेत ते रायगडमध्ये सक्रिय आहेत. आपण एक पाहिलं तर भारत गोगावले मंत्रिपदासाठी आणि पालकमंत्रीपदावरनं दोघांमध्ये प्रचंड वाद आहे. कुठेतरी दुखावलेले शरद पवार हे सुनील तटकरे यांच्याबरोबर मोठ बांधतील आणि कुठेतरी रायगड जिल्ह्यामध्ये सुनील तटकरेंना पर्याय उभा करण्याचा प्रयत्न जो आहे तो उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील म्हणजेच काँग्रेस असेल या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार यांची श्रीवर्धन रायगड येथे जाहीर सभा होणार आहे. खर तर केवळ शरद पवारच नव्हे तर शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण आणि शेकापचे जयंत पाटील हे सर्वच्या सर्व तटकरे विरोधक जे आहेत ते सर्वच्या सर्व नेते एका व्यासपीठावर येणार आहेत. याचं कारण आहे श्रीवर्धन येथे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची श्रीवर्धन शाखेचं उद्घाटन समारंभ जो आहे तो 27 तारखेला दुपारी या ठिकाणी होतोय आणि त्यासाठी ही सभा होणार आहे. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे हे तिघजण जबाबदार असल्याचा एक ठपका जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या मूळ राष्ट्रवादी काँग्रेसकडनं या ठिकाणी ठेवला जातोय. त्यामुळे आपण पाहिलं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी नाशिक, त्याचबरोबर बीड आणि गोंदिया या ठिकाणी बैठका घेतल्या, सभा घेतल्या आणि छगन भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील यांच्याबरोबर मोड बांधली, प्रफुल्ल पटेल यांच्याबरोबर मोड बांधली. आता तशीच मोड जी आहे ती रायगड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बांधली जाते. आपण जर पाहिलं तर सुनील तटकरे यांचा एकांगी कारभार याला कंटाळलेले अनेक त्यांचे विरोधक जे आहेत ते रायगडमध्ये सक्रिय आहेत. आपण एक पाहिलं तर भारत गोगावले मंत्रिपदासाठी आणि पालकमंत्रीपदावरनं दोघांमध्ये प्रचंड वाद आहे, त्यामुळे भारत गोगावलेंची समजूत काढण्याचा तटकऱ्यांचा प्रयत्न होतो पण तो अजूनही यशस्वी झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत नाही, त्यामुळे भारत गोगावले हे नाराज आहेत. दुसऱ्याकडे शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या स्नेहल जगताप या परंपरागत तटकरे यांच्या विरोधक आहेत, त्यामुळे त्यांची नाराजी आहे. आता थेट शरद पवार यांनी यांच्याशीच तटकरे यांनी पंगा घेतल्यामुळे शरद पवार त्या ठिकाणी आता तटकरेंच्या विरोधात मोड बांधतायत. शेकापचे जयंत पाटील यांना जिल्हा परिषद असेल, त्याचबरोबर जिल्हा विकास निधी यामध्ये कुठेही मदत मिळत नसल्यानं शेकापचे नेते देखील या ठिकाणी नाराज आहेत आणि जयंत पाटील यांनी थेट सुनील तटकरे यांना आव्हान दिल्याचं आपण वारंवार या ठिकाणी पाहतोय. अशा परिस्थितीत सर्वांना एकत्र करून त्यांची मोट बांधण्याचा प्रयत्न जो आहे तो शरद पवार या शाखेच्या निमित्तानं या ठिकाणी करतायत का ही चर्चा जी आहे ती रंगली आहे. त्याचबरोबर सुनील तटकरे यांचे जे मोठे बंधू आहेत अनिल तटकरे हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार होते, नंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुटून बाहेर पडले कारण अंतर्गत कलह आणि सुनील तटकरे यांच्याशी झालेला वाद हा त्याला कारणीभूत होता. त्यानंतर ते राष्ट्रवादीच्या बाहेर गेले, शिवसेनेत गेले, त्यानंतर इतर अनेक पक्ष जे आहेत ते अनिल तटकरे यांनी बदलले. पण आता त्याच अनिल तटकरेंना सोबत घेण्याची रणनीती जी आहे ती शरद पवार गटाकडनं या ठिकाणी आखली जाते आणि कदाचित श्रीवर्धन तालुक्यामध्ये श्रीवर्धन मतदारसंघामध्ये अनिल तटकरे हे सुनील तटकरेंच्या कुटुंबाच्या विरोधात या ठिकाणी थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळू शकतं. अशा अनेक परिस्थितीमुळे कुठेतरी दुखावलेले शरद पवार हे सुनील तटकरे यांच्याबरोबर मोठ बांधतील आणि कुठेतरी रायगड जिल्ह्यामध्ये सुनील तटकरेंना पर्याय उभा करण्याचा प्रयत्न जो आहे तो उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील म्हणजेच काँग्रेस असेल या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय. त्यामुळे या सर्वांच्या एकत्रित येण्यानं तटकरे निश्चित अडचणीत जे आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक असेल कारण तटकरे लोकसभा मतदारसंघाचे या ठिकाणी प्रतिनिधित्व करतात आणि त्यांची मुलगी जी महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे ती श्रीवर्धन विधानसभेचं प्रतिनिधित्व करते. अशा परिस्थितीमध्ये दोन्ही निवडणुकांना जर तटकरे यांच्या विरोधात सर्वच विरोधक एकत्र आले तर तटकरे याचा सामना कसा करतील हे देखील पाहणं महत्वाचं आहे. पण तटकरेंच्या विरोधात मोठ बांधण्याची सुरुवात जी आहे ती उद्यापासून रायगडमध्ये होईल हे मात्र निश्चित आहे.